नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये उद्या अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, कुठल्या ठिकाणी ऑप्शनचा बेस तयार झालाय आणि कुठल्या ठिकाणी ऑप्शनचा रेझिस्टन्स झालाय, त्याचबरोबर चेंजिंग ओआयच्या माध्यमातून मार्केटमधले जे क्लिअर आहेत त्यांचा सेंटिमेंट कसा चेंज व्हायला लागलाय, त्याचबरोबर बँक निफ्टी आणि निफ्टीच्या चार्टवरती जाऊन आपण टेक्निकली सेटअप कसं व्हायला लागले या गोष्टीची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपण युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. कारण का पहिले जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळावं मित्रांनो, यासाठी तुम्ही काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज निफ्टी जो आहे हा 0.24% मायनस क्लोज झालाय. बँक निफ्टी जो आहे तो 0.99% मायनस मध्ये क्लोज झालाय. मित्रांनो, आज मार्केटने नेमकं काय केलं हे तुम्हाला समजून घेणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आज माझा जो प्रीमियम चॅनल आहे युट्यूब टेलिग्रामचा, त्याच्यावरती मी दोन बँक निफ्टीचे कॉल जे आहेत ते काय केले होते त्या ठिकाणी तुम्हाला दिले होते, शेअर केले होते. आणि त्या दोन्हीच्या दोन्हीमध्ये आपला स्टॉप लॉस जो आहे तो मित्रांनो काय झालाय, आज त्या ठिकाणी 20 पॉईंटचा असेल, 15 पॉईंटचा असेल, तो हिट झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, मार्केट जे आहे ते पूर्ण आपण आजचं काय होतं त्या ठिकाणी ऑलमोस्ट साईडवेज होतं, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी जरा मोमेंटम स्टेज जे आहे ते आपल्याला पकडता आलेलं आहे, त्यामुळे दोन्ही एसएल जे आहेत ते आपले काय झाले, हिट झाले. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना मी सकाळी साधारणतः 9:45 एक मेसेज टाकला होता आणि 9:45 मेसेज टाकून मी तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं की बाबा तुम्ही काय करा, बँक निफ्टी जो आहे तो 35,000 ते 35,500 ही एक ब्रॉड रेंज आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे आहे ते मित्रांनो सकाळी 9:45 टायमिंगला जर चेक केलं तर 35,300 35,400 ह्या दोन्ही स्ट्राईक प्राइस वरती जे आहेत ते काय झाले होते, त्या ठिकाणी कॉल रायटर जे आहेत ते ऍक्टिव्ह झाले होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 35,000 आणि 35,300 हा बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स होता, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मित्रांनो, त्याचबरोबर अजून एक महत्वाचा पार्ट जो आहे, तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जी माहिती शेअर केली होती ती माहिती काय शेअर केली होती हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. कारण कसं आहे, मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मार्केटचे मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत रेंज लक्षात येत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये काम करण्यामध्ये मजा नाही. तर मी मित्रांनो एक मेसेज टाकला होता, काय टाकलेला होता मेसेज, 10:40 देखील मी तुम्हाला मार्किंग केलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो 35,000 ते 35,300 ही खूप महत्वाची रेंज आहे आणि ही रेंज जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित नाही. आणि ऑलमोस्ट मित्रांनो दिवसभरामध्ये बँक निफ्टीने ही रेंज आहे ती काय केली त्या ठिकाणी ब्रेक केलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि परत 2 एकदा मार्केटमध्ये फॉल आला होता पण तो फॉल त्या ठिकाणी सस्टेन झाला नाही. म्हणजे आजचा दिवस आपल्या दृष्टीनं पूर्ण निगेटिव्ह आहे. किंवा मित्रांनो, तुम्ही जर कालचा युट्यूबचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये ज्या लेवल दिल्या होत्या त्यातल्या एक एक लेवल आणि एक एक टार्गेट जे आहे ते काय झाले मित्रांनो त्या ठिकाणी अचीव झाले. मित्रांनो, उद्या जर आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काही माहिती जी आहे ते त्या ठिकाणी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजणार नाही, मार्केटचा सेंटिमेंट जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा कमवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मजा येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचं जर सेटअप बघितलं, मी पहिल्यांदा तुम्हाला बँक निफ्टीचा लेवल सांगतो आणि त्यानंतर निफ्टीचं अनालिसिस काय करेल चार्टवरती नेऊन करेल. आज मित्रांनो बँक निफ्टी सकाळी जो ओपन झाला तो 35,320 बँक निफ्टी ओपन झाला. बँक निफ्टीचा हाय देखील सेम आहे. त्यानंतर बँक निफ्टीनं लो 34,923 लो तयार केलाय आणि 35,011 बँक निफ्टीचं मित्रांनो क्लोजिंग झालंय. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून जर बँक निफ्टीचं तुम्ही बिहेव्हिअर चेक केलं, बँक निफ्टीचा जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर तुम्हाला एक टेक्निकल सेटअप जे आहे ते बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी क्लिअरली बनताना दिसून येईल. कारण की ह्याच्या अगोदरच्या देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी काय केलंय तुम्हाला सांगितलेलं आहे, बँक निफ्टी एका अशा ठिकाणी येऊन थांबला मित्रांनो 35,000 ते 36,000 ही जी रेंज आहे 35,500 ते 36,000 या रेंजमध्ये मित्रांनो कंटिन्यू कॉल रायटर किंवा ऑप्शन सेलर जे आहेत ते अग्रेसिव्ह उभे आहेत. परत एकदा काल आणि आज जे आहे ते मार्केट 35,500 रेंजवरून डाऊन साईडला येताना तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी दिसून येतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी 36,100 वरती ट्रॅव्हल करत नाही तोपर्यंत बँक निफ्टी एक अपसाईडला नवी मुवमेंट जे आहे ते बिलकुल घेणार नाही. आणि जोपर्यंत बँक निफ्टी 36,000 खाली तोपर्यंत कंटिन्यू बँक निफ्टीमध्ये राईज ऑन सेलची पॉलिसी तुम्हाला ठेवावं लागेल. म्हणजे प्रत्येक हायर लेवलला बँक निफ्टीमध्ये सेलिंगची अपॉर्च्युनिटी जी आहे ती काय करावं लागेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला उद्या जर ट्रेड टाकायचा असेल, हा ट्रेड उद्या कुठं आणि कशा पद्धतीनं बनतो हे काय करा पहिल्यांदा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर उद्याचा ट्रेड टाकण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी जोपर्यंत एका रेंजच्या वरती जाणार नाही तोपर्यंत तिथं बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकून फायदा होणार नाही. उद्या बँक निफ्टीसाठी मित्रांनो जर एक महत्वाचा जो रेजिस्टन्स आहे तो 35,566
आणि आजचं जे ऑप्शनचं सेटअप आहे, आज जे कॉल रायटर आहेत मित्रांनो, 35,500 वरती कॉल रायटर खूप अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह झालेत. इव्हन 300 आणि 400 स्ट्राईक प्राइसला देखील कॉल रायटर जे आहेत ते डाऊन साईडला पुढे आलेले तुम्हाला दिसून येतील. या सिनारीवरती उद्या जर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल, तर उद्या मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुव्हमेंट जी आहे ती साधारणतः तुम्हाला बँक निफ्टी 35,111 जर वरती निघाला तर तिथं तुम्ही बँक निफ्टीमध्ये काय करू शकता, एक ट्रेड घेऊ शकता. कुठून ट्रेड घेऊ शकता, 35,114 अबव जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीला जरूर मित्रांनो तुम्ही बाय करा. त्या ठिकाणी 35,460 मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर त्यानंतर मित्रांनो इथं साधारणतः 35,566 पर्यंत परत एकदा एक रेंज तयार होईल, ज्या रेंजमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं टाळायचं आहे किंवा इथे एक पहिल्यांदा प्रॉफिट जे आहे ते काय करायचं ह्या रेंजमध्ये तुम्हाला बुक करायचं आहे. म्हणजे 35,415 ते 35,566 ही जी रेंज असेल उद्या मित्रांनो तुमच्यासाठी ट्रेडिंग करताना, त्या रेंजमध्ये तुम्हाला प्रॉफिट बुक करून पहिल्यांदा बाहेर पडा. कारण का परत उद्या एकदा बँक निफ्टी काय करेल, समजा जर उद्या बँक निफ्टी अपसाईडला गेला तर परत या रेंजमध्ये बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी माउंट होताना दिसून येईल. म्हणजे 35,114 वरती जर बँक निफ्टी निघाला तर साधारणतः तुम्हाला मित्रांनो 35,450-460 पर्यंत साधारणतः बँक निफ्टीमध्ये काय होईल त्या ठिकाणी जास्तीत जास्त हायर लेवलला टार्गेट पहिलं भेटेल. पण मित्रांनो तुम्हाला 35,415-400 गेल्यानंतरच काय करायचं त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं. कारण का जो एरिया आहे पुढला 100 पॉईंटचा तो ह्यूज कॉल रायटरचा एरिया आहे. त्या ठिकाणी कॉल रायटर काय करतात हे तुम्हाला काय करावं लागेल लाईव्ह मार्केटमध्ये बघावं लागेल हे पहिल्यांदा. आणि मित्रांनो मार्केटनं जर सक्सेसफुली 35,566 ही जर रेंज क्रॉस केली तर त्या ठिकाणी मोतर मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो 35,566 वरती जर बँक निफ्टी निघाला तर 35,800 पर्यंत बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी इझिली अपसाईडला ट्रॅव्हल करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो ह्या ज्या लेवल सांगितल्या त्या काळजीपूर्वक लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टी 35,500 कॉल रायटर आहे, पण बँक निफ्टीचा जो कॉल रायटरचा लॉस कधी होईल, 35,500 जो कॉल रायटर आहे त्याचा लॉस तो बॅकफूटवर अशा वेळेला जाणार आहे ज्या वेळेला बँक निफ्टी 35,566 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करेल, तोपर्यंत तुम्हाला तिथं फायदा होणार नाही. म्हणजे पहिलं टार्गेट तुम्हाला काय करायचं आहे 35,400 ठेवायचं आहे, किंवा 400 ठेवलं तरी चालेल, 40-50 पॉईंट प्लस माइनसचा विचार त्या ठिकाणी करू नका. मित्रांनो डाऊन साईडला जर उद्या तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल तर डाऊन साईडला एक जबरदस्त ट्रेड मित्रांनो उद्या बनवू शकतो. हे पहिल्या लक्षात घ्या. तुम्हाला जर बँक निफ्टीला उद्या सेल करायचं असेल, ओके सेल बँक निफ्टी ऍट कुठं सेल करायचं आहे तुम्हाला बँक निफ्टी मित्रांनो 34,943 खाली मित्रांनो बँक निफ्टीला सेल करा तुम्ही जरूर. मित्रांनो एक मोमेंटम जो आहे तो उद्या बँक निफ्टी मध्ये तयार होताना दिसून येईल. कारण का ऑलरेडी बँक निफ्टी मध्ये आज जे सेटअप तयार झाले, जर ज्या पद्धतीनं 35,300, 35,400, 35,500 या स्ट्राईक प्राइसला ज्या पद्धतीनं कॉल रायटिंग झाले ते क्लिअरली इंडिकेशन करते की बाबा मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे. म्हणजे थोडं हायर साईडला मार्केट गेलं का सेलिंग प्रेशर. आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये जो पुट रायटर आहे हा 35,000 स्ट्राईक प्राइसला अजून देखील उभा आहे, स्ट्रॉंग पुट रायटर. आणि समजा 35,000 किंवा खाली 34,900 ही जर रेंज मार्केटनं डिसायसिव्हली क्लोज केली, वॉलेट केली, तर तिथं मात्र मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक मोठं सेलिंग प्रेशर जे आहे ते तुम्हाला इझिली माउंट होताना तुम्हाला दिसून येईल. म्हणजे बँक निफ्टी मित्रांनो तुम्हाला 34,943 खाली सेल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 34,568 तुम्हाला टार्गेट भेटेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो परत 34,500 स्ट्राईक प्राइसला पुट रायटर आहे, जो बँक निफ्टीच्या ऑप्शन चेंजर बघितली एक व्हिजिबल पुट रायटर त्या ठिकाणी. मग मित्रांनो ही जर रेंज बँक निफ्टीनं परत क्रॉस केली 34,500 तर बँक निफ्टी मित्रांनो जरूर तुम्हाला 34,092 पर्यंत येताना त्या ठिकाणी दिसून येईल. कुठं 34,092 पर्यंत बँक निफ्टी जो आहे तो येताना त्या ठिकाणी दिसून येईल. हे पहिल्यांदा म्हणजे डाऊन साईडला मार्केटमध्ये मोठी मुव्हमेंटम जो आहे तो काय साईड एरिया ओपन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हायर साईडला जर बँक निफ्टीचा विचार केला तुम्ही तर हायर साईडला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे. हायर लेवलला बँक निफ्टीमध्ये क्लिअरली तुम्हाला सेलिंग प्रेशर मित्रांनो माउंट होताना दिसून येईल. म्हणजे ह्या लेवलवरती काय करा मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करा. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर उद्या आपल्याला निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीमधला उद्या ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय हे पण काय करा त्या ठिकाणी काय करा तुम्ही समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टी जो आहे निफ्टीमध्ये पाठीमागच्या 2 दिवसामध्ये कंटिन्यू तुम्हाला सेलिंग प्रेशर येताना दिसून येते. निफ्टी जो आहे तो ऑलरेडी 15,915 वरून सेलिंग प्रेशर आले. आतापर्यंत बँक निफ्टी 15,751 काय झालं त्या ठिकाणी आलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना तुम्हाला पहिल्यांदा निफ्टीचं सेटअप जे आहे ते काय करावं लागेल बघावं लागेल. टेक्निकल सेटअप जे आहे ते मित्रांनो काय त्या ठिकाणी खूप महत्वाचं. कारण टेक्निकली जर विचार केला तुम्ही तर रायझिंग 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते मित्रांनो मार्केटसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या खाली बँक निफ्टी क्लोज होतोय का न होतोय कशा पद्धतीनं उद्या मार्केट या ठिकाणी काय करतंय हे काय करावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा
बघावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का बँक निफ्टीसाठी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग आहे ते काय करणार आहे या ठिकाणी महत्वाची भूमिका जी आहे ते पाठीमागच्या काही दिवसापासून बजावत आलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि उद्या देखील मार्केट हेच काय करू शकतं या ठिकाणी करू शकतं. मित्रांनो आज निफ्टी जे आहे आज परत एकदा निफ्टीनं काय केलंय 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्या खाली काय केलंय क्लोजिंग दिलेलं आहे. मग उद्या मित्रांनो निफ्टीमध्ये जर टेक्निकली विचार केला निफ्टीमध्ये जर उद्या सेलिंगला सुरुवात झाली तर मित्रांनो निफ्टी जरूर उद्या 15,673 पर्यंत काय होऊ शकतो या ठिकाणी येऊ शकतो 15,673 पर्यंत येऊ शकतो हे पहिले. पण मित्रांनो उद्या जर निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर हा शॉर्टची पोझिशन निफ्टीमध्ये उद्या कुठून बनते कशा पद्धतीने बनते हे काय करा पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही निफ्टीचा टेक्निकल सेटअप समजून घेणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला काम करण्यामध्ये खरी मजा जी आहे किंवा प्रॉफिट जर कमवायचा असेल तर तो त्या ठिकाणी मिळणार नाही. मित्रांनो उद्या मी निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल मित्रांनो उद्या जर निफ्टी साधारणतः 15,739 जर खाली निघाला तर मी जरूर एकदा बँक निफ्टीला काय करेल त्या ठिकाणी शॉर्ट करेल. साधारणतः 20 ते 25 पॉईंटचा इंडेक्स वरती माझा एसएल असेल हे पहिल्या मला लक्षात घ्या. आणि तुम्हाला देखील तोच एसएल काय करायचं त्या ठिकाणी फॉलो करायचा आहे. म्हणजे निफ्टी जो आहे तो काय करायचा उद्या तुम्हाला सेल करायचा. कुठून सेल करायचा आहे 15,739 खाली जर निफ्टी निघाला म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 ते 10 मिनिटांसाठी ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी सस्टेन होत असेल तर तुम्हाला तिथं बेरिश व्ह्यू जो आहे तो काय करायचा आहे निफ्टीवरती ठेवायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते निफ्टीमध्ये मित्रांनो भेटेल 15,674 टार्गेट भेटेल. किती 15,674 मित्रांनो टार्गेट भेटेल. पहिलं टार्गेट म्हणा किंवा पूर्ण दिवसाचं टार्गेट म्हणलं तरी चालेल का मित्रांनो 15,674 ही जी रेंज आहे हे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. आणि त्याच्या खाली मला निफ्टी उद्या क्लोज होईल असं काय वाटत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा निफ्टी त्या ठिकाणी आला तरी देखील तुम्हाला एक संधी जी आहे ते काय होऊ शकते इझिली मिळू शकते. म्हणजे या ठिकाणापर्यंत टार्गेटसाठी काय होऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. पण मित्रांनो समजा निफ्टी जर उद्या 15,739 वरून जर डाऊन साईडला निघाला तर 15,680 जे आहे ते काय करा तुम्ही त्या ठिकाणी पंधरा हजार सहाशे साठचं काय करा त्या ठिकाणी पहिलं टार्गेट जे आहे ते काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करू शकता. सॉरी 15,660 टार्गेट नाही येणार आपल्याला या ठिकाणी. ओके तर हे एकच टार्गेट राहते ह्याच्यामध्ये पण सेंटरला साधारणतः 50 ते 60 पॉईंट जो आहे तो निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी 15,680 किंवा ते 74 सेम एकच डेटा आहे तो एकच पॉईंट आहे. ओके नो अडचण काही अडचण नाही. तर तुम्ही साधारणतः 15,674 टार्गेटसाठी काय करू शकता उद्या निफ्टीमध्ये डाऊन साईडला पोझिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता हे बघा. मित्रांनो उद्या जर निफ्टीला तुम्हाला अपसाईडला मूव्ह घ्यायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत मित्रांनो 15,810 वरती जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये बायची पोझिशन जी आहे ती घेऊ नका. निफ्टी जो आहे तो बाय कुठून करायचा तुम्हाला अबव करायचा हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके सॉरी अबव कुठून बाय करायचा 15,810 वरती गेल्यानंतर निफ्टीमध्ये काय करा तुम्ही बायची पोझिशन घ्या. काय म्हणतोय मी निफ्टी बाय कुठून निफ्टी बाय करायचा तुम्हाला उद्या मित्रांनो 15,810 वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टी बुलिश असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 15,870. किती पहिलं टार्गेट भेटेल त्या ठिकाणी 15,870 मित्रांनो टार्गेट भेटेल. पण मित्रांनो उद्या खूप महत्वाचा दिवस आहे हे विसरू नका तुम्ही. कारण का आज जो आहे मित्रांनो मंगळवार आणि उद्या आहे बुधवार हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक सॉरी निफ्टी जर 15,870 वरती निघाला तर जरूर मित्रांनो निफ्टी तुम्हाला 15,910 पर्यंत परत एकदा त्या ठिकाणी जाताना दिसून येईल हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो एक्सपायरी जी आहे ती गुरुवारी आहे. एक -1 डे एक्सपायरी बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली येतात आणि ह्या शॉर्ट कव्हरिंग रॅलीमध्ये जर एक मोमेंटम पिकअप व्हायचं असेल निफ्टीमध्ये तर पहिल्यांदा निफ्टीला मित्रांनो 15,810 वरती काय करावं लागेल त्या ठिकाणी जावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो निफ्टीसाठी जो गेम चेंजर आहे रिलायन्सचा स्टॉक आज रिलायन्स मधलं सेलिंग जे आहे ते काय झालं मित्रांनो या ठिकाणी थांबलेलं क्लिअरली आपल्याला डे कॅन्डल वर दिसतंय हे पहिल्यांदा लक्षात. कारण निफ्टी जो आहे तो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली काय झालं आज क्लोज झालेला आहे हे पहिल्यांदा. समजा मित्रांनो उद्या जर निफ्टी सॉरी उद्या जर रिलायन्सचा स्टॉक 2100 वर जर निघाला आणि त्याचबरोबर बाकीच्या निफ्टीमधल्या स्टॉक फ्युचरने जर निफ्टीला सपोर्ट केला तर त्या ठिकाणी मित्रांनो निफ्टी जरूर तुम्हाला त्या ठिकाणी खूप वरती शॉर्ट कव्हरिंग येताना त्या ठिकाणी क्लिअरली काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल हे पहिल्यांदा. पण मित्रांनो निफ्टीचं अजून एक वैशिष्ट्य काय तर ते सांगतो मी तुम्हाला. निफ्टीचा जर तुम्ही टेक्निकली सेटअप बघितलं टेक्निकली चार्ट बघितलं तर मित्रांनो जे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग आहे एव्हरेज आहे
ह्या 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली 50 पॉईंट मंथली एक्सपायरीचा ऑप्शनचा बेस आहे आणि तो बेस वॉलेट निफ्टीवरती होणं आपल्याला अपेक्षित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे सर्वात मोठा शॉर्ट किंवा ज्याला बेरिश मूव्ह ज्याला म्हणतो निफ्टीवरती तो कधी येणार आहे, निफ्टी ज्यावेळेला 15,600 खाली क्लोज होईल आणि खाली ट्रॅव्हल करायला सुरू होईल त्या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये पॅनिक क्रिएशन किंवा एक ह्यूज सेल ऑफ ज्याला म्हणतो एक मोठा सेल ऑफ 2.5-3% निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी खाली जाऊ शकतो ही शक्यता नाकार. पण कधी जोपर्यंत 16,000 खाली निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत हे बघा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या लेवल्स आवडले असतील तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जी लोक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात, ज्यांना एक चांगलं कंटेंट मराठी भाषेमध्ये हवं आहे, ज्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन असलेला आपला हा व्हिडिओ आपण तयार करायचा काय केला या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे पहिल्यांदा मित्रांनो काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. धन्यवाद, थँक्यू.